असणार आहोत. आज होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याचं सरसंघचालक मोहन भागवतांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेकडून शपथविधीचं निमंत्रण संघाला असणं अपेक्षित होतं. भाजप आणि शिवसेना हिंदुत्वावर आधारित युतीत असताना अनेक वेळा संघानं मध्यस्थीची भूमिका निभावलेली आहे. मात्र शपथविधीसाठी मोहन भागवतांना किंवा कुठल्याही कार्यक्रमात ते सहभागी झाले नाहीयेत. नियोजित कार्यक्रमांकरता भागवत नागपूरमध्येच आहेत. भागवतांना निमंत्रण देण्यात न आल्याचं कळतंय. शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मोहन भागवत यांना दिलेलं नाहीये, त्यामुळे अर्थातच शपथविधीसाठी मोहन भागवत कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झाले नाहीयेत. नियोजित कार्यक्रमांसाठी भागवत हे नागपूरमध्येच असणार आहेत. अधिक जाणून घेतोय. उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, काय अधिक अपडेट्स आहेत? मोहन भागवतांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये आणि मोहन भागवत आजच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीयेत. युती नक्कीच खरं पाहतो म्हटलं तर शिवसेना एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो, त्यामुळे स्वाभाविकपणे या हिंदुत्ववादी पक्षाचं निमंत्रण जे आहे ते हिंदुत्ववादी संघटना असलेल्या राष्ट्रीय संसद समितीच्या सरसंघचालकांना गेल्याची एक साधारण अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरलेली आहे. कारण शिवसेनेकडून जे आहे ते मोहन भागवत त्यांना आजचे शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे. कारण गेले 30 वर्ष ज्यावेळी भाजप आणि सेना हिंदुत्वाच्या अजेंड्यावर युतीमध्ये होते त्यावेळी अनेक वेळा आपण पाहिलंय की मध्यस्थीची भूमिका जी आहे ती संघाने केली होती. आता सुद्धा जो सत्तेचा तिळा वाढत होता त्यामुळे सुद्धा संघाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. मग नितीन गडकरी असेल किंवा प्रताप देवेंद्र फडणवीस असेल यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती आणि सरसंघचालक शिवसेनेची या सगळ्या याच्यात मध्य पाचवी टप्प्यात प्रयत्न सुद्धा मोठ्या काळ झाला होता. मात्र आज ज्या पद्धतीने या सप्तिसाठी देशातल्या अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र त्यामध्ये जे आहे ते संघाला निमंत्रण नसल्यामुळे जे आहे तेथून पुढे शिवसेना आता हिंदुत्वावर कायम असेल की आता हिंदुत्वाची भूमिका शिवसेना बदलवेल जाईल हा प्रश्न आता या निमित्ताने उभा राहतो. नक्कीच, धन्यवाद उदय या सविस्तर अपडेटसाठी. तर आपण पाहतोय भाजप आणि शिवसेना हिंदुत्वावर आधारित युतीत असताना अनेक वेळा संघानं मध्यस्थीची भूमिका निभावली आहे. मात्र आता शपथविधीसाठी मोहन भागवतांना निमंत्रण न देता शिवसेनेनं एक वेगळाच वाद ओढवून घेतलेला आहे. कारण आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत हे हजर नसणार आहेत. ते त्यांच्या इतर नियोजित कार्यक्रमांसाठी नागपूरमध्येच असणार आहेत. शपथविधी सोहळा आहे आज संध्याकाळी शिवतीर्थावर दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भाजपचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी असणार आहेत. बाहेरील राज्यातून देखील काही जण येत आहेत. मात्र दरवेळेला शिवसेना भाजपमध्ये असताना एकत्र युती असताना ज्या संघानं नेहमी मध्यस्थीची भूमिका घेतली त्या संघाचे सरसंघचालकांना मात्र या कार्यक्रमासाठी शपथविधीसाठी निमंत्रणच देण्यात आलेलं नाहीये.